शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये युतीच्या सभांचा आता जोर वाढला आहे. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी देखील पाथरी येथे ही सभा घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील मैदानात जोर लावून उतरली आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत काय चित्र तयार होत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पाहूया पुढची बातमी. ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने पंकजाताई राजकारण करत आहे त्यांच्या नावाने करण्यात आलेलं ऊसतोड कामगारांचं महामंडळ सरकारने बरखास्त केलं आणि त्यावर तुमची सही आहे असा टोला लगावत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते परभणीतल्या जिंतूर मध्ये बोलत होते. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर देखील कडक शब्दांमध्ये टीकास्त्र सोडली. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधानांनी पवार कुटुंबाबद्दल केलेल्या टीकेबद्दल बोलताना सांगितलं की तुम्ही पवार कुटुंबावर बोलण्यापेक्षा लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शत्रुघ्न सिन्हा यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवले याच्याबद्दल बोला. असा तरी थोडा विचार करा. त्यांनी टीका केली आमच्या आमदार भांबळे साहेबांवर. म्हणजे आमदार तोडपाणी करणारे त्यांचे नेते तोडपाणी करणारे म्हणजे मी असं त्यांचं म्हणणं. बरं पंकजाताई आपण एक काम करू, तुम्ही सत्तेत आहात, राज्याची सत्ता आणखी 6 महिने आहे, राज्याचा मुख्यमंत्री तुमचा आहे, तुम्ही पालकमंत्री आहात, देशातली सत्ता काही दिवस तुमची आहे, आणखीनही तुमचं चलत, एक काम करा, मी आणि भांबळे साहेबांनी जर काही तोडपाणी केली असेल तर या सगळ्या गोष्टीची चौकशी पंकजाताई तुमच्या अध्यक्षतेखाली नेमा. पण हे तुम्ही जे चिक्कीत लहान लेकराच्या खाल्ले, तुम्ही जे मोबाईल मध्ये खाल्लंय, तुम्ही जे THR-च्या टेंडर मध्ये 4 वर्ष खाल्लं जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, त्या समितीची अध्यक्ष मला करा, त्याची चौकशी माझ्याकडनं हो द्या. की तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवता म्हणता, तुम्ही खुशाल चालवा, तो वारसा तुम्हाला लख लाभ. पण कृपा करून आता तरी मुंडे साहेबांचा अपमान थांबवा पंकजाताई. अरे ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने या सरकारने ऊसतोड मजुराचं महामंडळ काढलं, ते महामंडळ या सरकारने कॅबिनेट मध्ये येऊन हे ऊसतोड महामंडळाचं बरखास्त केलं, त्या बरखास्तीच्या प्रस्तावावर आमच्या महिला बाल कल्याण मंत्रीचा सही आहे. आणि तुम्ही म्हणता की तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालू. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोडपाणी करण्याचे आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देत असताना राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्ही एक समिती स्थापन करा, तुमच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमा आणि त्याची चौकशी करा, पण त्यासोबतच तुम्ही जे लहान लेकराच्या चिक्कीत खाल्लं, मोबाईल मध्ये खाल्लं, त्याच्यासाठी ही चौकशी समिती स्थापन करा आणि त्याचा अध्यक्ष मला करा असं आवाहन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिलं. माझी माफक अपेक्षा होती की नरेंद्र भाई मोदींनी सांगावं की 5 वर्षात मी देशाचा प्रधानमंत्री म्हणून या या सर्व गोष्टीचा विकास केला. माझी माफक अपेक्षा होती की महाराष्ट्रात मोदींनी पाऊल टाकलं लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला, तर या महाराष्ट्रासाठी मी 5 वर्षात या या विकासाच्या गोष्टी केल्या ज्याच्यामुळे संबंध महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. पण मोदी वर्ध्याला आले आणि त्यांचं भाषण देशाच्या विकासावर झालं नाही. मोदींनी टीका केली आदरणीय पवार साहेबांवर आणि काय टीका करावी, म्हणले पवार साहब जब देश के कृषि मंत्री थे तब इस देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई. मोदी साहेब किती खोटं बोलाव काय मर्यादा ठेवा. मागच्या 5 वर्षात तुमचा देशाचा कृषी मंत्री कोण आहे हे आणखीनही देशाच्या कुठल्याही शेतकऱ्याला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे का? अरे आजही या शेतकऱ्याच्या जातीला जर कुणाची आठवण होत असेल